सर्वप्रथम पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचं स्मरण करून तुम्हा सगळ्यांचं मी पुन्हा एका कार्यक्रमात विनम्रतेने स्वागत करते आणि सगळ्या कलाकारांचं इथे जमलेल्या सगळ्या मंडळींचे आणि मीडिया हाऊसेसचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. तुम्ही आत्ताच या स्टेजला फुलवंतीला सर्वदूर पोचवलेलं आहे आणि या पुढल्या आठवड्यात सुद्धा पूर्ण ताकदीनं पोहोचवणार आहात याची आम्हाला खात्री आहे. ज्या संख्येनं तुम्ही उपस्थित आहात आणि ज्या संख्येनं आम्हाला सगळे टॅग्स येतात आणि बातम्या वाचायला मिळत आहेत आणि अर्थात 11 तारखेनंतर सगळे रसिक प्रेक्षक, मायबाप रसिक प्रेक्षक आणि सगळे मराठी माणसं याला उत्तम प्रतिसाद देतील अशी आशा बाळगून आम्ही आहोत. बाबासाहेब पुरंदरेंची ही कथा आहे, कादंबरी आहे. जेव्हा ठरलं की काहीतरी चांगलं करायचं आहे, चांगला चित्रपट, तेव्हा मनात हे खूप ठामपणे माहिती होतं की मराठी प्रेक्षक हा अतिशय चोखंदळ आहे, हुशार आहे आणि आशयघन चित्रपट त्याला आवडतात. काही आपल्याला चला मजा नसती लल्ला लल्ला असं चालणार नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची होती कथा, तुमच्या कथेचा म्हणजे तुमचा सांधा जे काही तुम्ही नंतर सगळं त्याचं रंगरंगोटी आणि अलंकरण कराल पण आत्माच जर चांगला नसेल तर कितीही त्याला रंगवा त्याचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची होती एक उत्तम कथा आणि ती मला बाबासाहेबांच्या कादंबरीत रूपाने मिळाली. बाबासाहेबांच्या याआधी फक्त सरचा या एका कथेवर कादंबरीवर चित्रपट आलेला आहे आणि ही दुसरी चित्रपट निर्मिती आहे. तर पहिल्याच निर्मितीमध्ये एवढं मोठं पुस्तक आपल्या पदरात पडणं हे मी देवाचे काय म्हणाल मी आशीर्वाद समजते. कारण फुलवंतीच्या पाठीमागे खूप जण होते. अमृत पुरंदरे आज इथे उपस्थित आहेत, बाबासाहेबांचे ज्येष्ठ चिरंजीव, त्यांना माहिती आहे, खूप जण त्यांच्या मागेमागे फिरत होते. आता मी तुम्हाला नावं पण सांगू शकते, लिस्ट आहे, पण अमृत सरांनी ती कादंबरी मला दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. माहिती आहे त्यांचा हास्यजत्रेवरचं प्रेम असेल, माझ्यामध्ये त्यांनी त्या टीव्हीमध्ये काय पाहिलं मला माहिती नाही, ही नाच चांगलं करते, तन्मयतेनं करते, जे काय ते मला ओझरतं बोलले ते हे शब्द होते. पण खरंच मी भाग्यवान कारण कथा उत्तम गाठीशी असणं हे आता सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. मग ते बॉलिवूड असो, टॉलिवूड असो किंवा मराठी असो, तुमच्याकडे चांगली कथा नाही तर तुमच्याकडे काय नाही, तुम्ही बनवू नका मग चित्रपट. सो उत्तम कथेनं अशी सुरुवात झाली. त्यानंतर माध्यमांतर करायचं होतं. जेव्हा कथेचं कादंबरीचं माध्यमांतर होतं ते नीट नाही झालं तरी देखील चित्रपट पडतो. तर अशा वेळेस माझ्याकडे अजूनही मेलमध्ये 7 ड्राफ्ट्स आहेत गणलेले फुलवंतीचे, जे नाही जमले, जमूनच नाही आले. मग शेवटी मी प्रवीण सरांकडे गेले कारण मला माहिती होतं मराठीतला सिद्ध हस्त लेखणे असलेला एकच माणूस आहे, आर आर खतरनाक. सो म्हणलं सर, आम्ही पांडुच्या निमित्ताने एकत्र काम करत होतो, त्यामुळे सर तुम्ही मला हे प्लीज लिहून द्या, हे भल्या भल्यांना जमत नाही आहे, मी खूप फिरून आले FTIR पासून काय 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 काय, तर तुम्ही लिहा. आणि सरांनी फक्त एक दिवसाचा वेळ घेतला, रात्री कादंबरी नेली आणि दुसऱ्या दिवशी दुपारी मला फोन आला की हो मी लिहितोय. त्यांना इतकी ती कादंबरी आवडली, अर्थात अतिशय दमदार कादंबरी आणि तेवढेच धारधार संवाद प्रवीण सरांनी लिहिलेले आहेत. तेव्हाच ते मला म्हणाले की प्राजक्ता हे मी लिहितोय पण हा माझा झोन नाही, इथे काय हाणामार्या अशी की गाळ काय खतरनाक असं काय नाहीये. तर हे एका बाईची कथा आहे, तेवढ्या संवेदनशीलतेनं ती एक्झिक्यूट झाली पाहिजे. मी लिहितो पण आपण स्नेहाला डिरेक्ट करायला देऊया आणि मी एक क्षणाचाही विलंब नाही लावला, म्हणजे चालेल. कारण मी तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की महिला राज यावं यासाठी मी किती आग्रही आहे आणि इन जनरल आता सगळीकडे आपण पाहतोय मला त्याचं काय अर्थ तो उदात्तीकरण करायचं नाही आहे, पण इन जनरल महिलांवरचे अत्याचार, अन्याय, अपमान सत्र हे आपण सतत बघत असतो आणि त्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की एका महिलेनंच महिलेला साथ दिली पाहिजे, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि एका बाईनेच दुसऱ्या बाईला मोठं केलं पाहिजे. आणि या थॉटमधून मी स्नेहल ताईला म्हटलं येस तू कर, मी आहे, मला आवडणार आहे. आणि खरंच असं दर्शन देखील म्हणाला की बाईची कथा बाईने मांडणं याचा फार मोठा इम्पॅक्ट होतो. आता छोटे छोटे प्रसंग जे आता तुम्ही पाहिले आहेत खरं तर आणि खरी कथा तुम्ही 11 पाहणार आहात त्यामुळे मी ते सांगत नाही, परंतु इतके छोटे छोटे काही ग्लिम्सेस आहेत की कदाचित पुरुषाला नसते कळले, ते बाह्य म्हणून तिला कळले आणि तिने ते जपले आणि त्या पद्धतीने तिने एक्झिक्यूट केले. तर एका स्नेहल ताईसाठी जोरदार टाळ्या. ट्रेलर बघून तुम्हाला जाणवलं असेल की हे पहिलं दिग्दर्शन आहे तिचं,
कुठेही जाणार नाही हे पाहिलं दिग्दर्शने, म्हणून इतकं कमालीचं केलं तिने. त्यानंतर गोष्ट की चांगलं चांगलं लिहिलंय, छान छान मस्त दिग्दर्शक छान, पण आता तिचं नीट शूट नाही ना झाली तरी देखील काही उपयोग नाही बुवा. आणि मग अशा वेळेस आम्हाला आठवलं की भव्य दिव्य चित्रपट कोण बरं शूट करतं छान, देवा 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 घे आम्हाला देवाला पाठवलं. आणि हिरो मंडी, बाजीराव मस्तानी, पद्मावत असे सिनेमे ज्यांनी शूट केले तसे महेश लिमये, द महेश लिमये म्हणणारे. आता सुद्धा ते रामायण जी एक मोठी फिल्म बनतीय त्यासाठी तिथे आलेले आहेत, हे म्हणतात कट करा. पण एवढा मोठा सिनेमॅटोग्राफर आम्हाला मिळाला, माझ्यासाठी ही पर्वणी होते की ज्यांनी दीपिका, प्रियंका, यु नो, करीना ह्या सगळ्यांना शूट केलंय, त्यांच्या लेन्समधून दाखवलंय, त्यांच्या लेन्समधून आपण सगळ्या महाराष्ट्राला दिसणार हे मला फार भारी वाटतंय. त्यानंतर अर्थातच नृत्य आणि संगीत ह्या चित्रपटाचा फारच मोठा अविभाज्य भाग आहे. आणि संगीतासाठी आम्हाला अविनाश विश्वजीत लाभले, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. हे त्यांचं पहिलं अविनाश विश्वजीत म्युझिकल आहे आणि ते का आहे तुम्ही पाहताय आता, कारण त्यांनी 100 अधिक कलाकार ह्या गाण्यांसाठी BGM साठी त्यांनी एकत्रित आणले. लेअर्स बघायला मी जेव्हा रेकॉर्डिंगला जाते ना, ते हे हात तबला जरा खटकतोय दादा बरोबर बघतो असं म्हणून ते खाली स्क्रोल डाऊन करतात ना, तेव्हा कळतं किती लेअर्स आहेत, ते शोधावा लागतो. इतके लेअरिंग त्यांनी ह्यासाठी केलेले आहेत, इतके सुंदर गायक बेला शेंडे, राहुल देशपांडे, आर्या आंबेकर आणि आमची वैशालीताई जिनं लावणी गायले, माझं हटत की प्लीज वैशालीताईला गाऊ दे, तर मदन म्हणजे तिने गायलं असं. इतके सुंदर सुंदर गायक त्यांनी आमच्यासाठी ऑनबोर्ड आणले. आणि दोनच गाणी तुम्ही ऐकली आहेत, मंडळी, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, अजून दोन गाणी आहेत आणि ती सुद्धा धमाकेदार आहेत. आणि त्या पलायड जाऊन दोन तीन डान्सिकल म्युझिकच आहेत आणि BGM तर आहेच आहे, ज्यामुळे तुम्ही भारावून जाणार आहात मला खात्री आहे. आणि तसंच मी नृत्याचंही म्हणेन, उमेश जाधव सर, कसं आहे ना की अभिजात कथा आहे पण त्याला जर अपील नसेल आत्ताच्या प्रेक्षकांना तर मजा येत नाही. आणि त्यासाठी आम्हाला आर्ट आणि कमर्शियल अस्पेक्ट यांची बरोबर जुळवणी करून सुवर्णमध्ये साधून तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. म्हणून उमेश सरकीचे क्लासिकल फोक पण तेवढ्याच ऑथेंटिसिटीने करतात आणि एकदम कमर्शियल पण यु नो तेवढेच हरी करतात. तर भव्य करायचं होतं, मोठं करायचं होतं आणि युजे सरांचा हात कोणी धरू शकत नाही त्या बाबतीत. पहिल्या दिवसापासून मला आवडत होते दोन सीन कमी शूट कर, पण मी गाण्यावर कॉम्प्रोमाइज करणार नाही. तुझ्या मागे 20 मुली नाचल्याच पाहिजेत आणि खरंच त्यांनी आम्हाला करायला लावलं, दोन सीन नाहीच झाले आमचे पण आम्ही गाण्यावर कॉम्प्रोमाइज नाही. आम्ही प्रत्येक गाण्याला 2 दिवस प्रत्येक गाण्याला आम्ही शूट केलं आणि सेकंड शेड्यूल सगळ्यात मोठं झालं त्या गाण्यासाठी झालं. इट्स अ कॉम्प्लिमेंट सर. हे बोलण्यासारखंच आहे. माझे 250-300 चित्रपट झाले पण ह्या चित्रपटामध्ये तू पिक्चर मध्ये इतकं उत्कृष्ट परफॉर्मन्स केलं तिथे सगळं भरून पावलं. हिने माझ्याकडनं सही करून घेतली की गाणं 1.5 दिवसातच संपवणार. या पाठ आहे आणि इतकं प्रेशर होत. महेश लिमयला म्हटलं अरे तिने असं असं केलेलं आहे, अरे नाही असं कसं होणार, आपल्याला वेळ तर लागणार, प्रत्येक सिक्वेन्स आपल्याला चांगल्या पद्धतीने शूट करायची आहे. पण तिने हे एवढ्या करता केलं की ते 2 दिवसापेक्षा जास्त दिवस होऊ नये म्हणून कदाचित प्रोजेक्ट तू हे केलं असावंस आणि त्याच इंटेन्सिटीमुळे आम्ही सगळ्यांनी काम केलं. सो माझ्या आयुष्यात मी म्हणेन की असं एक फूल आलेलं आहे फुलवंतीच्या रूपाने की जिचा सुगंध मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशभरात पसरतोय आणि तो विदेशात सुद्धा पसरेल. आणि हे फूल मला वाटतं 11 तारखेला सगळेच बॉक्स ऑफिस वर घ्यायला येणार आणि हे फूल इतकं चांगलं का आहे, याचा सुगंध इतकं चांगला का आहे, ह्याने जे चॅलेंज दिलेले आहे त्याच्या बाबतीत आणि नृत्य आणि अध्यात्माची ही परीक्षा आहे
की 11 तारखेला आपण पास होऊ असं मला डेफिनेटली वाटतं. थँक्यू प्राजक्ता वन्स अगेन, थँक्यू मंगेश पवार, थँक्यू सो मच, आय लव यू स्नेहल तरडे, प्रवीण तरडे. कारण मी प्रवीण तरडेचे सगळे चित्रपट केले पण स्नेहल बरोबर काम करण्याचा हा पहिली संधी होती. थँक्यू सो मच. आणि ती खूप अभ्यासू आहे, खूप अभ्यासू आहे असं कमी वेळा मी बोलतो, खरंच खूप अभ्यासू आहे. आणि ते संपूर्ण टीम म्हणजे मानसी आतरडे असेल, महेश लेपाय असेल, एकनाथ कुठे असेल, एडिटर आमचा, सगळ्यांनी आपले लिरिसिस्ट सिंगर्स, थँक्यू विश्वजीत, अविनाश. माझा हा पहिला असा चित्रपट आहे ज्या चित्रपटामध्ये मी जवळजवळ 10 सिटिंग म्युझिक डिरेक्टर बरोबर केल्या आणि त्याच्यासाठी त्यांनी परमिशन पण दिली. सो खूप छान सिनेमा आहे, याच्यामध्ये तुम्हाला भरतनाट्यम बघायला मिळेल, कथ्थक बघायला मिळेल, फोक बघायला मिळेल, लावणी बघायला मिळेल और बहुत कुछ देखने. सो 11 तारीख को कुलवंती देखने जरूर जाना. थैंक यू सो मच, थैंक यू. सॉरी मैं डायरेक्ट असा आलो. सो हेच मी सांगते की एवढे पॅशनेट सगळे तंत्रज्ञ आहेत, आमच्याही पेक्षा जास्त पॅशनेट. आणि तेच कलाकारांच्या बाबतीत मी म्हणेन, गश्मीर, प्रसादा, त्यानंतर वैभव मांगले, सगळेच फॉर दॅट मॅटर मी सगळ्यांची नावं आता घेत नाही. कारण म्हणजे फॉर एक्झाम्पल मी गश्मीर विषयी सांगते, आता तो अशा पद्धतीनं धावतोय माझ्याबरोबर प्रमोशनला. काल पुण्यात होता, आज इथे मुंबईला आहे, परत आम्ही पहाटे पुण्यात निघणार आहोत आणि तरी रात्री 12 वाजता फोन करून मला ओरडतोय, प्राजक्त तू हे रील नाही केलं, तू नाचत नाही, तू हे कर, तू हे कधी करत, हे कधी करत, हे कर, तू सांग तुझ्याकडे पैसे नाही तर मी टाकू का पैसे, असं हा ओरडतोय. सो हे ह्यासाठी खरंच भाग्यवान असावं लागतं की तुम्ही जे उभारताय त्याला सगळे जोडीला जे येत आहेत ते तुमच्यापेक्षा जास्त पॅशनेट आहेत आणि जास्त तळमळीनं काम करतात. आणि एकनाथ दादांचं आता नाव काढलं सरांनी, येस, आता आमच्या आर्टवर सगळ्यात जास्त खर्च जर कुठे झाला असेल तर डेफिनेटली तो आर्टवर आहे. कारण हा पेशवे काळातला सिनेमा आहे, तो काळ उभं करणं खास हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं. सगळ्यांना शाल जोडीत देतेस माहिती, दोन सीन कट झाले त्यांच्यामुळे खर्च वाढला. तुम्ही बाबा हसताय म्हणून सार्कास्टिक वाटतंय मग, असं नाहीये. मी इन जनरल सांगते की सेट्सवर म्हणजे सांगायचा मुद्दा की तुम्हाला ते आता इथे ही खोटी फुलं दिसत आहेत पण आमच्या सेटवर कुठेही कुठलंही फुल खोटं वापरलेलं नाही आहे. आम्ही जे दिवे वापरले ते सुद्धा कुठेही खोटे दिवे नव्हते, इलेक्ट्रिक्स नव्हते, सगळे आम्ही खरे दिवे वापरले. आम्ही वातीवेळेला माणूस सेटवर ठेवला तर पूर्ण वेळ त्याने विटात किंवा तेलावर, त्या तेलासाठी आम्ही सगळ्यात जास्त आपण कश्मीरला खाली पाठवूया. आणि तसंही फुलवंती आणि माती नाही खोट्या कशा असतील, त्या खऱ्याच असतील. फुलवंती सगळे तंत्रज्ञ, सगळे कलाकार, ह्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि पुन्हा एकदा मला सगळ्या मराठी जनांना हेच सांगायचं आहे की कथा आवडली नाही, गोवा कसं शूट केलं यार, ही गाणी अजून चांगली आली होती, असं आम्ही कोठ्याला जागा नाही ठेवली आहे. तुम्हाला एक अतिशय उत्तम कथन, त्याची उत्तम बांधणी, त्याचं उत्तम एक्झिक्युशन, भव्य दिव्य सेट, नृत्य, संगीत, कलाकाराची फौज, उत्तमोत्तम तंत्रज्ञ आणि ह्या सगळ्या बरोबरच इमोशनल ड्रामा, कौटुंबिक सिनेमा, आशय घन सिनेमा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. नवरात्र चालू आहे, शक्तीची नवरूप आपण सगळे अनुभवतोय. ह्या चित्रपटामध्ये सुद्धा फुलवरती लक्ष्मी पेशवेबाईंच्या रूपाने तुम्ही ती सगळी नवरूप अनुभवाल अशी मला खात्री आहे. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपलं काहीतरी एक पुष्प आपण अर्पण केलं पाहिजे या हेतून ह्या सिनेमाची आम्ही सगळ्यांनी निर्मिती केलेली आहे. आम्ही हे मराठी चित्रपटसृष्टीला हे अर्पण करतोय. पण 11 तारखेपासून हा चित्रपट सगळ्या मराठी माणसांचा व्हावा, मराठी संस्कृतीचा झेंडा सगळ्यांनी उचलून धरावा आणि दसऱ्याला खऱ्या अर्थानं या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीने सीमोल्लंघन करावं अशी आमची इच्छा आहे. 11 तारखेपासून हा सिनेमा तुम्हा सगळ्यांचा होतोय. मराठी संस्कृती जपण्याचा, मराठी माणसाचा केंद्रबिंदू जपण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि काय योगायोग पहा, कालच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे आणि आम्ही आज ट्रेलर लॉन्चसाठी घेऊन येतोय. तर मी म्हटलं त्याप्रमाणे बाबासाहेबांची कथा आहे, अभिजात लेखणी आहे, अभिजात काळ आहे,
आणि तो आम्ही साकारण्याचा प्रयत्न केलाय. सगळ्या अभिजात मराठी मनाई याला उचलून धरावा अशी नम्र विनंती. आणि तुम्ही सगळेजण हा चित्रपट सर्व दूरी पोहोचवाल अशी खात्री वाटते. अजून खरं पाहिलंय माझा दोन भूमिकेत आहे निर्माती आणि अभिनेत्री. हा अजून राहिलाच आहे कारण की हे सगळं बघा कलाकार म्हणून आपण वेडे असतो. सगळे वेडे तंत्रज्ञ कलाकार आपल्या पाठीशी येतात त्या सगळ्या वेड्यामध्ये सगळेजण एकदम झोपून देतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही हो. एवढा मोठा सिनेमा एक मुलगी घेऊन येते म्हटलं तर कोण खचावेल पैसे टाकायला. सगळ्यात पहिली जी भीती होती किंवा जिथे मला सगळ्यात मोठा संघर्ष करावा लागला तो पैशांसाठीच डेफिनेटली. कारण जेव्हा पिरियड फिल्म येते ऐतिहासिक चित्रपट येतो तेव्हा पैसा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो. आणि ह्यासाठी सगळ्यात प्रथम माझ्या मित्रानं मंगेश पवारनं धाडस केलं त्याबद्दल त्याचे मनापासून आभार. तर सगळ्यात पहिल्यांदा त्याने हे धाडस केलं आणि माझ्यावर विश्वास टाकला. त्यानंतर अर्थातच अमोल जोशी सर को प्रोड्युसर म्हणून आम्हाला लाभले. त्यांनी देखील फक्त 2 दिवसांमध्ये प्राजक्ता तू करतेस पॅशनेटली करते त्यांना कळलं. हा हा मी आहे तू कर काय करायचंय हा हा ठीक आहे मी आहे इतकं इतकं प्रांजळपणे त्यांनी होकार दिला. तर अमोल जोशी सरांचे देखील मनापासून आभार. पण तरी देखील मोठा सिनेमा आहे तरीही पैसे कमी पडत होते आम्हाला. आणि तरीही एक एक मसल पॉवर हवी होती एक स्ट्रेंथ हवी होती. आणि जी स्ट्रेंथ आम्हाला रॅदर मी म्हणेन आम्हाला नव संजीवनी मिळाली ती पॅनोरोमा स्टुडिओजच्या मुळे. तर ह्यासाठी कुमार मंगल पाठकजी जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. त्यांनी ह्या चित्रपटावर विश्वास दाखवला आणि पहाडासारखे आमच्या पाठीशी ते उभे राहिले त्याबद्दल त्यांचे मानावे तितके आभार कमीच आहेत. कारण त्यांच्या त्या इंधनामुळे आमची गाडी सुसाट धावली बरं का हे मी अतिशय प्रांजळपणे नमूद करते. आणि मी म्हणेन की कुमारजींना कन्व्हिन्स करण्यामध्ये एका व्यक्तीचा खूप मोठा हातभार होता आणि ते म्हणजे आमच्या सगळ्यांचे लाडके मुरलीधर चटवानी सर. चटवानी सर सर तर काय म्हणा हा एक दुवा सांधला गेला पाहिजे. कुमारजी पटकन भेटणार नाही पण मधली जी भूमिका आहे त्यांना कन्व्हिन्स करायची ती सरांनी इतक्या ताकदीनं केली की आमचा रस्ता एकदम सरळ सोपा करून दिलात. आणि इतकं इतकी इन्व्हॉल्वमेंट आहे त्यांची. आता फुलवंतीचे साधारण 15-20 व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत. एक पी आरचा एक एक्झिक्युशनचा एक पी एन डीचा असे अगणित ग्रुप आहेत. सगळीकडे सर आहेत आणि सगळीकडे त्यांचं लक्ष आहे. ट्रेलर मधला शॉर्ट अँड शॉर्ट त्यांना माहिती आहे. रॅदर हा शॉर्ट आपण कापायचा ठरवलं होतं हा परत आलेला आहे. इतकं मायन्यूट लक्ष आहे त्यांचं. तर जोरदार टाळ्या मुरलीधर सरांसाठी. त्याचबरोबर रवी अवधी सर ज्यांनी फायनान्सची धुरा सांभाळली आणि हे जे सगळं गणित जे मी सह्या करून घेतल्यात लोकांकडून आणि सगळ्यांचे चेक्स जे वेळेत दिलेले आहेत ते केवळ रवी सरांमुळे शक्य झालं. कारण त्यांनी ते गणित इतकं चोख आखलं की मान्य भव्य दिव्य सिनेमा आहे परंतु तरी देखील एक शिस्त पाहिजे. जी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आहे मराठीमध्ये त्यांनी आणली आम्हाला लावली आणि त्याबद्दल मी हे शिकले त्यासाठी त्यांचे मनापासून आभार. पॅनोरोमा स्टुडिओज मध्ये नेण्याचं काम केलंय विक्रम धातोडे सरांनी त्यांचे देखील मनापासून आभार. आकाश पेंढारकरांचे मनापासून आभार. त्याचबरोबर म्युझिक टीम आमचे राजेश मेनन सर राजेश सर म्हणजे इतकं मायन्यूट लक्ष त्यांचं की ये पार्ट नाही हो रहा प्राजक्ता ये काटेंगे ये जोडेंगे ऐसा करेंगे इसका रील बनाएंगे. इतकं मायन्यूट लक्ष आहे की आय एम व्हेरी ग्लॅड की पॅनोरोमा म्युझिक आमची ही धुरा सांभाळते म्युझिकची. आणि त्यामुळे ज्या काही रील्स आता हजारो रील्स बनल्यात ते त्यांनी पोहोचवल्यात सबंध महाराष्ट्रभर त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. इन जनरलच तुम्ही जरा लक्षात घेतलं तर आहे सिनेमा मराठी बनवत आहेत मराठी माणसं पण कुमारजी पंजाबी आहेत छतवानी सरांचे हिंदी आहेत मेनन सरांचे साऊथ इंडियन आहेत जय गोटे जे आहेत ते गुजराती आहेत असं सगळं यु नो तुम्हाला कळतं ही टॅलेंट इतकी इंटरेस्टिंग आहे. हिंदुस्थान गाजवलेली नर्तकी आहे ना. सही आहे सही आहे. तर सगळा भारत एकवटलाय इथे आणि एक मराठी सिनेमा पुढे नेण्याकरता एकत्रितपणे एकसंधपणे काम करतोय आणि स्ट्रॉंगली काम करतोय. आणि मी म्हणेन पॅनोरोमानी याच्या आधी दृश्यम ओंकारा प्यार का पंचनामा शैतान सारख्या अगणित हिट फिल्म्स दिलेल्या आहेत. शेकडो फिल्म्स त्यांनी डिस्ट्रीब्युट केलेल्या आहेत. तर इतकी मोठी कंपनी आम्हाला फुलवंतीसाठी ऑनबोर्ड आमच्यासाठी आली
ह्यासाठी आम्ही देवाचे आभार मानतो आणि आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. पुन्हा एकदा कुमारजींसाठी आणि संपूर्ण पॅनोरमा टीमसाठी जोरदार टाळ्या आणि खूप खूप धन्यवाद पुनश्च. आणि कुमारजींसाठी तर मी पुन्हा मी हे नमूद करेन की इतका कामसू इतका पॅशनेट माणूस मी बघितला नाही. ते जेव्हा पहिल्यांदा आमच्या फिल्मचं स्क्रीनिंग बघायला आले होते, आय स्टील रिमेंबर, 10:30 आले होते आणि त्याच्या आधी 2 फिल्म्स बघून आले होते आणि काहीतरी मिटिंग्स वगैरे पण सकाळी करून असं सगळा बिझी दिवस करून 10:30 आले. त्यांनी अखंड फिल्म पाहिली, तेवढ्याच उत्साहात ते बोलले आणि त्याची एनर्जी बघून मी इतकी इन्स्पायर झाले आणि मला असं वाटलं आपण काहीच काम करत नाही त्यांच्यासमोर. इतकं काम करतायत, इतकं पॅशनेटली करतायत आणि इतकं स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आहे त्यांचं, डिसिजन मेकिंग इतकं स्ट्रॉंग आहे. 5-5 मिनिटात त्यांचे निर्णय होतात आणि 10 मिनिटाला एक्झिक्यूट होतात आणि तरीही अत्यंत प्रेमानं ते एक्झिक्यूट करतात. अतिशय काइंड, अतिशय दयाळू व्यक्ती आहे. तर मी खरंच मला असं वाटतं की मला पित्याचा वरद हस्त लाभला आहे त्यांच्या रूपानं. दोन पितृतल्य व्यक्ती इथे आहेत, एक तर अमृत सर आणि कुमारजी. आय एम व्हेरी ग्लॅड, आय एम व्हेरी ग्रेटफुल की ही दोघं माझ्या पाठीशी उभी आहेत या क्षणाला. खूप खूप धन्यवाद. असे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. 2 शब्द नाहीत पण धन्यवाद.